आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपा उमेदवार सौ जोल्ले यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची फळी सक्रिय. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या आमदार जोल्ले यांना निवडून आणण्याचा चंग. निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांना निवडून आणण्याचा चंग बांधत मांगूरमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी सक्रिय झाली आहे. या फळीतील भाजपा कार्यकर्त्यांनी मांगूर येथे महानकारी न्यूजशी संवाद साधला. न्यूज नेटवर्कच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी मांगूरमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांगूरमधील सर्व या ठिकाणी तालुका पंचायत सदस्य, मांगूर भाजपा अध्यक्ष, त्याचबरोबर भाजपाचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. या मुलाखतीमध्ये सर्वप्रथम मांगूर तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने सरकार यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर मांगूर भाजपा अध्यक्ष मल्लाप्पा चौगुले यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर मांगूरचे युवा नेतृत्व स्वप्नील माने सरकार हे देखील या मुलाखतीत समावेश आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सदस्य भरत पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर भाजपाचे या ठिकाणी लीडर कार्यकर्ते शीतल कांबळे हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर भाजपासाठी सक्रिय कार्य करणारे राहुल प्रताप देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोधले यांचे पुत्र भाजपा कार्यकर्ते विनोद बोधले साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर मायनॉरिटीचे या ठिकाणी निपाणीचे उपाध्यक्ष या ठिकाणी प्रदीप चौगले साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते राजगोंडा पाटील दांडगोंड हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर राजू साहेब देखील उपस्थित आहेत, राजू यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आजच्या या महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मांगूर येथील मुलाखतीला मी या ठिकाणी सुरुवात करतो. आजच्या मुलाखतीमध्ये मी सर्वप्रथम मांगूर भाजप अध्यक्ष मल्लाप्पा चौगुले यांना मी प्रश्न विचारतो की सध्या 12 मेला जी विधानसभा निवडणूक होत आहेत, भाजपामार्फत विद्यमान आमदार शशिकला जोल्ले या ठिकाणी उमेदवारी म्हणून विधानसभा निवडणूक लढवत आहेत, आपण मांगूर भाजप अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मांगूरमध्ये असा कोणता अजेंडा या ठिकाणी जोल्ले वहिनींचा घेऊन आपण मतदारापर्यंत पोहोचणार आहात? सगळ्यात प्रथम सांगायचं म्हणजे जोल्ले वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आमची जी स्थानिक आमच्या गावातली जे आम्ही टीम केले, मग ते पेज प्रमुख असून दे, शक्ती केंद्र प्रमुख असून दे, इतर सगळे जे कार्यकर्ते आहेत, ते कुठल्याही प्रकारचं एक मला कमीपणा मोठेपणा असं न मानता जोल्ले वहिनींचा आम्ही कार्यकर्ते याचाच मला अभिमान. या दृष्टिकोनातनं नको मान नको सन्मान, जोल्ले वहिनींचा मी कार्यकर्ते याचाच मला अभिमान. या जिद्दीनं प्रत्येक कार्यकर्ते कुठल्याही कमी मोठं न बघता, पद न बघता सगळेजण जिद्दीनं काम करताय आणि प्रत्येक घराघरापर्यंत वहिनींनी आमच्या गावासाठी जे कार्य केल्यात, मग ते जैन समाजासाठी 60-70 लाखांचं मोठं भवन असून दे, दलित समाजासाठी गंगा कल्याण योजना भवन, भैरनाथ मंदिरमध्ये पेवर ब्लॉक बसवलं, कोळी समाजासाठी 20 लाख भवन, 20 लाखाचं भवन, धनगर समाजासाठी पेवर ब्लॉक, म्हणजे असे अनेक कामं सांगायचं म्हणजे लय वेळ लागणार की थोडक्यात मी सांगत आहे. ही कामं आम्ही प्रत्येक घरोघरी प्रत्येक लोकांना आम्ही आठवण करून देत आहे. अलीकडचं एक या 2-3 वर्षाची घटना सांगायचं म्हणजे आमच्या गावात असं आतापर्यंत कुठलीच घडलं नव्हतं. एखादा कर्ता पुरुष घरात वारला, लगेच वहिनींच्या मार्फत त्यांना
एक विधवा याच्यातनं एक 1.5 लाखाचं घर मंजूर करून दिलं. त्याचबरोबर बचत गटाच्या त्यांच्या माध्यमातून 30 लाखाची मदत दिलं आणि लगेच त्यांना पेन्शन चालू करून दिलं. अशा मांगोरात कमीत कमी 50-60 घटना वहिनीच्या मार्फत घडल्या आहेत. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. अशा अनेक जे वहिनीच्या याच्यातनं जे कार्य झाले आहेत ते कार्य आम्ही घरोघरी पोचवून प्रत्येक मतदारावर जे जनजागृती करून आम्ही मांगूरमधून त्यांना जास्तीत जास्त लीड द्यायचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार. या मुलाखतीमध्ये मी शीतल कांबळे यांना पुढचा प्रश्न विचारतो की या भागातले जोल्लेवणी निवडून आल्यानंतर या भागातल्या रस्त्यांचा विकास झाला असं आपल्याला वाटतंय का कांबळे साहेब? या ठिकाणी जर महाराष्ट्राचा जर विचार करण्यात आला तर पूर्वी विरोधकांनी किंवा पक्षातील काही कार्यकर्त्यांनी असोत आमदार खासदार लोकांना असं प्रश्न केला की आपल्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा इतर राज्यामध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशा प्रकारची टीका करत होते. पण आज जर आपण कर्नाटकाचा विचार केला आणि कर्नाटकामध्ये निपाणी मतदारसंघाचा जर विचार केला तर आमदार जोल्लेवणींनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या निपाणी भागामध्ये रस्त्याचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये मांगूरगावचा जर विचार केला तर शेतवाट असो किंवा मेन रोड असो या रोडवरती 1 किलोमीटरला कमीत कमी 1 कोटी रुपये असं त्यांनी एक टार्गेट ठेवून रस्ता अतिशय सुरळीतपणे चालू ठेवलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्या कर्नाटक राज्यामध्ये निपाणी मतदारसंघामध्येच रस्ता अतिशय उत्कृष्ट आहे असं मी सांगायला कोणत्या प्रकारची खंत बाळगत नाही आहे. करतो आणि आपल्याला प्रश्न विचारतो की आमदार जोल्लेवणींनी आपल्या दलित समाजासाठी अशा कोणत्या या ठिकाणी योजना राबवल्यात का, कोणत्या अशा चांगल्या योजना राबवल्यात काय सांगाल आपण? आजपर्यंत आमदार जोल्लेवणींनी 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या बहुजन समाजासाठी किंवा बौद्ध समाजासाठी 25 लाख रुपयेपर्यंत आंबेडकर भवन मंजूर करून ते बांधकाम पूर्ण करून आज ते सुरळीतपणे चालू आहे. भवन आम्ही वापरात घेत आहोत. त्याचबरोबर इतरत्र विचार केला असता पाईपलाईनची जी गंगा कल्याणची स्कीम आहे या स्कीमसाठी 35 लाख रुपयेचं अनुदान देऊन त्यांनी पाईपलाईनची स्कीम पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर फेवर ब्लॉकचं काम असो महिलांच्या काही बचत गटातून काही प्रकारचं लोन असो सॉरी काही बचत गटातून सबसिडी असो सबसिडीचा विचार केला तर 25,000 पर्यंत सबसिडी कमीत कमी 10 महिलांना देण्याचं त्यांनी प्रत्येक वर्षी 10 महिलांना देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त अपंग लोक आहेत त्या लोकांसाठी चांगल्या प्रकारे पेन्शन स्वरूपात असो किंवा सबसिडी स्वरूपात असो त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न त्यांनी अतुनातपणे केलेला आहे. आणि त्याचबरोबर गॅस योजनेचा जर विचार केला तर कमीत कमी 70 लोकांना गॅस आतापर्यंत वितरण झालेलं आहे. असा एक अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीचं काम आमदार आपल्या शशिकला जोल्लेवणींच्या अंतर्गत झालेलं आहे. त्याचबरोबर जरी आपल्या बौद्ध मांगूर बौद्ध समाजाचा जर विचार केला असता 410 असं वोटिंग आहे त्यापैकी 200 महिलांचं वोटिंग आहे आणि 210 असं पुरुषांचं वोटिंग आहे. तर आज विरोधक जरी आपल्या समाजामध्ये जरी असतील तर विरोधकांच्या मनामध्ये पण आज पाल चुकचुकत आहे अशी की ती वहिनींनी जे केलेलं कार्य आहे समाजासाठी केलेलं कार्य याच्यापूर्वी कुठल्याही आमदारांना असं कार्य केलेलं नाही. आणि हे कार्य जर आपण पुढे जर असंच कार्य व्हायचं असेल तर आम्हाला जोल्लेवणींना मतदान केल्याशिवाय कुठलाही पर्याय आमच्याकडे नाही. ही खंत मनामध्ये त्यांनी बाळगून आज या ठिकाणी येत्या 12 तारखेला जे विधानसभेचं जे इलेक्शन होणार आहे यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं आव्हान आमच्या बौद्ध समाजानं दिलेलं आहे. तर विचार करता आपल्या बौद्ध समाजाला एक विशिष्ट स्तरावरती नेण्याचं काम किंवा एक चांगल्या पद्धतीनं समाज सुधारण्याचं काम सामाजिक दृष्टिकोनातून केलेल्या कार्यातून त्यांनी एक विशिष्ट स्तरावरती आपल्या समाजाला नेऊन पोहोचण्याचं काम आमदार जोल्लेवणींनं केलेलं आहे. नमस्कार. महानकारी न्यूज नेटवर्कच्या या मुलाखतीमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या ठिकाणी विनय बोर्डे साहेब यांना प्रश्न विचारतो की सध्या निपाणी निवडणुकीचं जे राजकारण आहे ते विकासाभिमुख होईल की समाजकारणावर होईल असं तुम्हाला काय वाटतं? नेमकं जातीचं राजकारण होईल की विकासाचं राजकारण होईल काय होईल असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी? माझ्या मते जर म्हटला तर हे राजकारण विकासाच्या दृष्टीनेच होणार आहे.
कारण का तर माझं जर मत वैयक्तिक जर सांगायचं म्हटलं तर मी असं सांगू इच्छितो की 750 कोटीची कामं केल्यानंतर ही इलेक्शन आमच्या मतदारांच्या वरती ह्या विरोधकांनी लादलेले आहे. खरं वाटतं ही विरोधकांनी लादलेली विरोध इलेक्शन आहे. हे बिनविरोध विरोधक्षण व्हायला पाहिजे होते की इतकी वैनिक कामं केलेली आहेत स्वातंत्र्य भारतानंतर. ही पहिल्याच 5 वर्षात इतका 750 कोटीचा विकास विरोधी सरकार असताना सुद्धा एक महिला आमदार प्रथमतः निवडून येऊन इतका विकास करत असेल तर सर्व पक्षीयांनी त्यांना पाठिंबा देऊन त्यांना बिनविरोध केलं पाहिजे. ही कौतुकास्पद गोष्ट आपल्या भारतामध्ये लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ह्या विधेयकात घालून दिलेल्या मताप्रमाणे व्हायला पाहिजे होती. तरी सुद्धा विरोधक ही सत्तेसाठी इलेक्शन लढत आहेत कारण त्यांना सत्ता पाहिजे आहे. आणि हा विकास विरोधकांच्या डोळ्यात बोचत आहे. हा असाच विकास करत जर राहिल्या तर काँग्रेस मुक्त नव्हे तर काँग्रेसवाल्यांना हा मतदारसंघ सोडून जाण्याची वेळ येईल म्हणून सर्व विरोधक एकवटलेले आहेत. आणि इथं जर जनता म्हटली तर शुद्ध जनता आहे. निप्पाणी मतदारसंघातली ही जनता विकासाच्या पाठीमागे जाणार आणि जोल्ले वहिनींना भरघोस मतदान देऊन त्यांना विजयी करणार ह्यात ते मात्र शंका नाही. आणि जातीयवादी राजकारण होण्याचे दिवस आता संपलेले आहेत कारण आता हा मतदार सुशिक्षित आहे. काय सर्व मतदार सर्व तरापर्यंत त्यांचा अभ्यास आहे. मतदारांचा युवा पिढी तर आज रोज ही सर्व ज्ञात आणि सुज्ञान युवा पिढी आहे. त्यांना चांगलं आणि वाईट यांची ज्ञान आहे. त्यामुळे कुठल्याही जातीवादात इथं काही घडणार नाही आणि विकासाच्या पाठीमागे लोक ठाम मध्ये राहतील आणि वहिनींचा विजय हा निश्चित आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मुलाखतीमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी निप्पाणी तालुका मायनॉरिटीचे या ठिकाणी उपाध्यक्ष माननीय प्रदीप चौगले साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी प्रश्न विचारतो की जोल्ले वहिनींनी या ठिकाणी निवडून आल्यानंतर मायनॉरिटीच्या माध्यमातून अशी मांगूरमध्ये कोणकोणती भरीव कामं झाली काय सांगाल आपण? या ठिकाणी मायनॉरिटी फंडातून मांगूरमध्ये जैन समाजाला 49,75,000 भवन देण्यात आलं. त्याचबरोबर जैन समाजासाठी पेवर ब्लॉक्स मायनॉरिटी फंडातून या ठिकाणी चौगुली गल्ली झरे गल्ली धड्डी गल्ली यांच्यासाठी 20 लाख रुपये फंड मंजूर करून ते काम प्युअर ब्लॉकचं पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला अनुदान दिलेलं आहे. एवढेच नव्हे ते पूर्ण निप्पाणी मतदारसंघामध्ये आमच्या मायनॉरिटीच्या माध्यमातून भरीव असे प्रत्येक गावामध्ये विकास कामं झालेली आहेत. आणि मला या मायनॉरिटीचा मी या निप्पाणी तालुक्याचे उपाध्यक्ष आहे याचा मला पूर्ण अभिमान आहे. कारण की आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी वहिनींचा कार्यकर्ता वहिनींची माणसाला तसं एक पूर्ण अभिमान आहे. आणि या मायनॉरिटी फंडातून भरपूर कामं आपल्या निप्पाणी मतदारसंघामध्ये झाली आहेत. इतकी कामं ह्यावर कुठल्या आमदारांनी केली नाहीत आणि करणार नाहीत एवढी भरपूर कामं या ठिकाणी वहिनींच्या माध्यमातून झाली आहेत आणि याचा मला अभिमान आहे. अच्छा, या महानकारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी राजगोंडा पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी प्रश्न विचारतो की सध्या निप्पाणी मतदारसंघामध्ये सोशल मीडियावरती जोल्ले वहिनींच्या वरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत. खालच्या थरावरती जाऊन आरोप केले जात आहेत. आपण काय सांगाल? परवाच वहिनींना या ठिकाणी वहिनी त्यांच्या मतदारसंघात ढकला, वहिनींचं पार्सल त्यांना पाठवा, असे वेगवेगळ्या खालच्या थराला जाऊन आरोप केले जात आहेत. आपण काय सांगाल नेमकं? आता सांगायचं म्हणजे त्यांचं काय चालना झालंय म्हणून काय म्हणाल्यात वहिनीसनी माहेरी पाठवा. पाठवणार हे कोण? एवढं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं भाऊ आहेत आणि त्या भावांचं एवढं प्रेम आहे त्यांच्यावर आणि हिने पाठवणार कोण आणि हिने सांगणार कोण आणि ह्यांचा अधिकार काय आहे हे मला काय समजणार झालंय. मुलाखतीमध्ये या ठिकाणी मातंग समाजाचे नेतृत्व माननीय राजू गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. वहिनींनी निप्पाणी मतदारसंघामध्ये कामं करत असताना त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी होती काय सांगाल आपण त्याबद्दल? नमस्कार, मी पहिल्यांदा महान कार्याचं अभिनंदन करतो. आणि आता या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल वहिनींच्याबद्दल आज गेली 20 वर्षे काँग्रेसचे आमदार काका पाटील साहेब होते. त्या आमदार साहेबांनी एकही काम आमच्या ह्या भागामध्ये केलेलं नव्हतं. तर आमच्या ह्या भागाला पूर्णपणे रस्त्याचे काम, पेवर ब्लॉकचे काम शिष्यवृत्तीमध्ये असू दे, परत कोणत्याही प्रकारचे काम इथं ह्या भागामध्ये ठेवलेलं नाही.
एक चांगल्या पद्धतीचा विकास वहिनीने एक सुंदर असं गाव सुंदर आपलं कर्नाटक रस्ते करून गावाला गाव जोडण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते या ठिकाणी केलेले आहेत. मी ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील साहेब यांचं स्वागत करतो. आजच्या मुलाखतीमध्ये मी आपल्याला प्रश्न विचारतो की आमदार जोल्ले वहिनीने निप्पाणीमध्ये अशी कोणती भरीव कामे केली, काय सांगाल आपण त्या कामाबद्दल, विकास कामाबद्दल? किती कामांचं लिस्ट सांगायचं म्हटलं तर अवघडच आहे. भरपूर म्हणजे भरपूर कामं केलेली आहेत. बघा, बसस्टँड, प्रत्येक गावाला बसस्टँडची सोय केलेली आहे. म्हणजे माता भगिनींना बसला राहायचं झालं तर व्यवस्थित राहता यावं, बसला बसता यावं म्हणून बसस्टँडची सोय प्रत्येक गावामध्ये केलेलं आहे. वाडी वस्तीवर केलेलं आहे. तसंच प्रत्येक गावामध्ये पाण्याचं फिल्टरचं काम केलेलं आहे. शुद्ध पाणी सर्व जनतेला मिळावं म्हणून त्यांनी प्रत्येक गावामध्ये आरओ भरपूर पैसे खर्च करून ते केलेलं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित चालू आहे. बसस्टँड असू दे आणि परत रस्त वाड्या वस्तीवर असू दे, रस्त चालू. परत कुठ्या वाड्या वस्तीवर लाईट नव्हती 24 तास, त्याचं पूर्ण सर्वे करून त्यांना पण लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे. आणि प्रत्येक गावात 24 तास लाईट नव्हती अगोदर, ते पण त्यांनी काम केलं, लाईटचं काम केलं भरपूरसं. रस्त्याचा तर काही प्रश्नच नाही. आणि तर ते नंतर तिने वैयक्तिक फंडातनं मंदिरं पण बांधून दिले, मंदिरांना दिले निधी. त्यानंतर मंदिरांच्या पुढे पेवर ब्लॉक वगैरे असं केलं आहे. आमच्या गावातच असलं तर एक स्वामी समर्थ मंदिर, रेणुका मंदिर, भैरवनाथ मंदिर, असा कुठल्याही एका समाजाचं न करता भरपूर सर्व समाजासाठी भरपूर म्हणजे भरपूर कामं केलेली आहेत. आणि ते झालं तर त्यांनी वैयक्तिक त्यांच्या बँकेच्या मार्फतनं शिष्यवृत्ती, मुलांना शिष्यवृत्ती दिलेला आहे, बायकांना गॅस हे दिलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या कुठल्या तर महिलेला म्हणजे महिलांच्या पती जर निधन झालं असं अकस्मित, तर त्यांच्यासाठी 30,000 किंवा 50,000 असं त्यांनी वैयक्तिक फंडातनं हे पैसे दिलेले आहेत. असं भरपूर म्हणजे काय न सांगण्यासारखी कामं त्यांनी सगळी केलेली आहेत. त्यामुळे जनता त्याच्यावर प्रभावित आहे. आणि काही विरोधक कितीही काही बोललं किंवा कितीही अपप्रचार केला तर वहिनींचा त्यांनी पराजय करू शकत नाहीत आणि त्यांनी स्वप्नात पण ते पराजय करू शकत नाहीत असं मी ठाम सांगू शकतो की वहिनींचा विजय नक्कीच आहे. आणि येत्या 15 तारखेला तुम्हाला दिसेलच की हा गुलाल हा वहिनींचाच आहे आणि यात तीळ मात्र शंका नाही. नमस्कार, महानकार्य न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी भाजपाचे एक जुने जाणते, सर्वसामान्य अगदी कट्टर कार्यकर्ते बंटी पाटील, बंटी मुलासाहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बंटीजी, आपण आजच्या या मुलाखतीमध्ये जोल्ले वहिनींचे एक कार्यकर्ते, बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहात, काय सांगाल? आपले भाजपचे उमेदवार जोल्ले वहिनी आहेत, त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल? मी बघा, आज 10 ते 15 वर्ष झालं मी बीजेपी पक्षाचं काम करत आहे. लहानातल्या लहान एक ह्याच्या हमाल असल्या पक्ष ह्याच्या आम्ही ह्या पद्धतीने पक्षामध्ये काम करत आहे. आज हे वहिनी आज आम्हाला लाभलं हे आम्हाला एवढं आनंद होतं की ह्याच्या अगोदर आमचं पक्षाचं एवढं हे नव्हतं. ज्यावेळेला आमच्याकडे वहिनी इकडं चालू निप्पाणी मतदारसंघात, हा निप्पाणी मतदारसंघाचा कायापलट तिने केलेला आहे. आज लहान मोठी कामं असून दे ज्यांचं जेवढं तिने कार्यकर्ते म्हणून पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांचं पक्ष म्हणून तिने स्थापन केलेले आहेत. आजच्या या महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी युवा नेतृत्व स्वप्नील माने सरकार उपस्थित आहेत. त्यांना प्रश्न विचारतो की आज पक्षानं जे ग्रामीण भागात जे बूथ कमिटी म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यामध्ये आपण प्रभारी म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे, आपली कार्यपद्धती नेमकी कशी सुरू आहे, आपण सगळ्यांना घेऊन आपलं भाजप पक्षाचं काम नेमकं कसं वाढवाल, काय सांगाल आपण याबद्दल? प्रथमतः मी भारतीय जनता पार्टी या पक्षाचं आभार मानतो की आमच्यासारख्यांना पद देऊन काम करण्याची संधी दिली. बूथ कमिटीची रचना करत असताना प्रथम महाशक्ती प्रमुख असं प्रथम क्रमांकाचं पद दिलं, त्याच्यानंतर शक्ती केंद्र असं एक पद दिलं, त्याच्यानंतर 3 बूथला एक प्रभारी असं एक पद दिलं, त्याच्यानंतर अध्यक्ष आणि त्याच्याखाली 12 जणांची टीम असे टीम करून प्रत्येक बूथमध्ये बूथ कमिटीची टीम तयार करण्यात आली. आणि त्या कमिटीमध्ये आम्ही सर्वांनी बसून पेज प्रमुख अशी एक टीम तयार करण्यात आली. आणि त्या आम्ही सर्वजण मिळून आमच्या गावातील आमचे नेते मिळून आणि आमची बूथ कमिटीची टीम मिळून प्रत्येक बूथमध्ये आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत वहिनींचे विकास काम पोहोचवत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये मांगूरमधून वहिनींना भरघोस मताधिक्य देऊन आम्ही त्यांना निवडून आणू अशी ग्वाही घेतो.
नमस्कार. आजच्या या महान कार्याच्या मुलाखतीमध्ये मांगूर ग्रामपंचायत सदस्य वंदना पाटील वहिनी उपस्थित आहेत. वहिनी, आज जोल्ले वहिनीने मतदारसंघामध्ये आज महिलांसाठी ज्या काही योजना राबवल्या, महिलांसाठी जे काय कार्य केलं, त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? मी प्रथम ग्रामपंचायत सदस्य आहे. मी वहिनींच्यासाठी कार्य महिलांच्यासाठी केलेले ते प्रथम सांगते. वहिनीने महिलांसाठी भरपूर कामे केले. महिला उद्योग काढून दिलेत, परत बचत गटाचे संस्था काढून दिलेत, नंतर हळदीकुंकू कार्यक्रम ठेवलेत. महिला ज्या चूल आणि मूल कार्यक्रम करत होत्या, त्यासाठी महिला आता बाहेर येऊन स्टेज डेअरिंग करू शकतात, कारण महिलांसाठी भरपूर त्यांनी सुविधा अशा काढून दिलेत. महिला म्हणजे वहिनी वेगवेगळ्या सुविधा काढल्या असं आपल्याला म्हणायचं आहे. आणखीन काय असं वहिनीने केलं, असं कोणतं कार्य वहिनीने केलं? आज आपण तुम्ही सुद्धा इथं आलात, तुम्ही सुद्धा वहिनींचा आदर्श घेतलाय काय त्याबद्दल? असं गॅसची योजना दिलीत वहिनीने. म्हणजे सर्वसामान्य लेडीजांना गॅस मिळत नव्हता, ते वहिनीने काम करून दिले गॅस. म्हणजे त्यांना महिलांना धुराचा त्रास होत होता, म्हणजे धूर मुक्त करण्याचं काम वहिनीने जोल्ले वहिनीने केलेलं. हा होय केले. परत विधवा पेन्शन केले, अपंग विधवा अपंगांना घरं पण दिले वहिनीने. वहिनीने अशा भरपूर वहिनींचं काम सांगेल तेवढंच थोडं आहे. आज आपण या मुलाखतीमध्ये सहभागी झालात, वहिनींच्या कार्याबद्दल आपण आढावा घेतलात, महान कार्याशी जी चर्चा केलात त्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या ठिकाणच्या विधानसभा निवडणुका होत आहेत, विरोधकांच्याकडून जोल्ले वहिनींच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत, त्याबद्दल आपण एक भाजपा कार्यकर्ते म्हणून नेमकं काय सांगाल? वहिनींच्यावरती जे आरोप केले जात आहेत ह्याबद्दल माझं मत असं आहे की रावणाला तोंडे 10 तर ती 10 तोंडाला बोलणार. आमचं त्याला एकच उत्तर आहे की त्यांना उत्तर देण्याविषयी आम्ही वहिनींचं कामच सांगू. तुम्ही कामावरती चर्चा करा, त्यांच्या वैयक्तिक खाजगी संस्थांवरती चर्चा करण्यापेक्षा तुमचं काढा गेलं तर भरपूर आहे. पण आम्हाला वहिनींचं काम सांगूनच संपन्न झालंय, तर तुमचं काढायला आमचं वेळ पण नाही आणि आमची काढायची इच्छा पण नाही. कारण कसं आहे, तुम्ही रावणाला तोंड 10 असल्यासारखं 10 तोंडानं बोलणार हे आम्हाला माहिती आहे. तर वहिनींचं जे काय काम आहे हेच आम्ही सांगितलो, तर वहिनी भरघोस मताने निवडून येतील, मग त्यात तुमच्या तरी खडा टाकायची काही आमची इच्छा नाही आहे. आजच्या या महान कार्याच्या मुलाखतीमध्ये मी शेवटचा प्रश्न तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने सरकार यांना विचारतो की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण मतदारांना, जनतेला नेमकं काय आवाहन कराल? येणाऱ्या 12 मेच्या मतदाना दिवशी मी आपल्या भागातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की येणारा काळ हा सुवर्ण काळ असणार आहे, आणि त्यासाठी आपल्या इथून जोल्ले वहिनी निवडून जाणे हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या भागाचं सक्षमपणे ते प्रतिनिधित्व करत आहेतच, पण येणाऱ्या काळात नक्कीच पक्ष त्यांच्या कार्याची दखल घेऊन मोठी संधी त्यांना देणार आहे असं मला या व्यासपीठावरनं सांगू इच्छितो. आणि नरेंद्र मोदीचा भाजपचं जे स्वप्न आहे काँग्रेस मुक्त भारत, ह्या स्वप्नासाठी आपण सर्वजणांनी भरपूर ताकद लावावी आणि निपाणी मतदारसंघापासून 1 नंबर मतदारसंघापासून सुरुवात करून निपाणी मतदारसंघ काँग्रेस मुक्त करावा असं माझ्या सर्व युवक मित्रांना, बंधू भगिनींना मी या व्यासपीठावर आवाहन करतो. आजच्या या मुलाखतीमध्ये सर्व भाजपा कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते, तालुका पंचायत सदस्य, भाजपा प्रमुख, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, भाजपचे ग्रामपंचायत सदस्य, सर्वांनी या मुलाखतीमध्ये सहभागी झालात आणि महान कार्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो. महान कार्याच्या माध्यमातून परत पुन्हा पुन्हा अशा मुलाखती या ठिकाणी होत राहील. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद देतो आणि आजची मुलाखत या ठिकाणी थांबवतो.